आज आठ जून मी अरुण खोडके शिवचिंतन भाग क्रमांक एक हजार सहाशे एक्क्याऐंशी सर्वगुण संपन्न छत्रपती शिवाजीराजांनी महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापना केली आणि त्यांनी महाराष्ट्रांच्या मनात स्वातंत्र्य ज्योत आज साडेतीनशे वर्ष तेवत ठेवली त्यामुळे शिवराय महाराष्ट्रातल्या घरोघरी भक्तीचा विषय होऊन राहिले जसे त्यांनी प्रजाहित हित साधले तीच चाल पुढे संभाजीराजेंनी चालू ठेवली अंतर्गत कलह चालूच होते अशा परिस्थितीतून जात असताना संभाजीराजेने प्रजेकडे दुर्लक्ष केलेले दिसत नाही शत्रूने मुलूक लुटला तर तेथील रयते सवलत देण्यात दे येत असत कोणी काही कारणाने परागंधा झाले तर त्यांना प्रोत्साहन देऊन पुनर्वसन करण्यासाठी सूट दिली जाईल ओसाड पडलेल्या जमीन लोकांनी पुन्हा शेती करावी म्हणून जास्तीत जास्त सवलती देण्यात येत असत संभाजीराजनी आणि त्यांच्या अधिकाऱ्याकडून अभयपत्रे कौलनामा दिला जात असे काही लोक वसुली बा थकबाकी असेल तर गाव सोडून जात असत अशा प्रसंगी त्यांनी आपल्या गावी परत राहावे म्हणून अधिकारी त्यांना पत्रे देऊन अभय देत असत कोणत्याही कारणाने शेतीचे नुकसान होता कामाने याची दक्षता घेतली दक जाई लोकांना हरप्रकारे दिलासा देऊन राज्यात स्थिर स्थावर राहून कारभार नीट चालवावा म्हणून काळजी घेण्यात येईल बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी